नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं सर्वांचे स्वागत करतो भारतीय बाजारभाव या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत आजचे कापूस बाजारभाव, जे आपल्याला शेतकरी बांधवाने आपल्या जिल्ह्यातील आपल्या महाराष्ट्र कापूस बाजारभाव आपल्या प्रत्येक जिल्ह्यामधून आपल्याला पाठवलेले आहेत. तर मित्रांनो, बघूया आपण कोणकोणते कापूस बाजारभाव आहेत. तत्पूर्वी, तुम्ही जर एक कापूस उत्पादक शेतकरी असाल तर भारतीय बाजारभाव या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा. तुम्हाला कापूस बाजारभावाविषयी अपडेट आपल्या चॅनलवर बघायला मिळतील. चला तर आपण बघूया शेतकरी विठ्ठल लाडके, श्री विठ्ठल लाडके उत्तमराव लाडके, राहणार जामगाव, तालुका नांदगाव खडकेश्वर, जिल्हा अमरावती, बाजार समिती सांगत आहे हे 8,300 रुपये यांच्याकडं प्रति क्विंटलचा बाजारभाव हे सांगत आहे. पुढचे शेतकरी आहेत महादेव माधाने बीड गेवराईमध्ये 7,000 रुपये प्रति क्विंटलचा कापूस बाजारभाव हे आपल्याला सांगत आहेत. त्यानंतरचे शेतकरी बघूया आपण मधुकर रोहने यवतमाळ इथे कापूस बाजारभाव 7 ते 7,500 रुपये प्रति क्विंटलचे कापूस बाजारभाव हे सांगत आहेत आपल्याला. तर पुढचे शेतकरी बघूया आपण वैद्यनाथ पाटील आचेगाव तालुका भुसावळ जिल्हा जळगाव, प्रकाश बाळकृष्ण पाटील कापूस भाव सांगत आहेत 7,500 ते 8,000 रुपये प्रति क्विंटलचा असा दर आपल्याला भुसावळ जिल्ह्यामध्ये बघायला मिळत आहेत. पुढचे शेतकरी बघूया आपण संजय मगरे गोकुळवाडी तालुका बदनापूर जिल्हा जालना, आमच्याकडे कापसाला 11,500 रुपये असा भाव प्रति क्विंटलचा हे कापूस बाजारभाव सांगत आहेत. त्यानंतरचे शेतकरी बघूया आपण एकनाथ जाधव राहुरी अहमदनगर 6,500 पासून तर 7,000 रुपये प्रति क्विंटलचे कापूस बाजारभाव हे आपल्याला सांगत आहेत. तर पुढचे शेतकरी आहे कैलास पाटील जामनेर तालुका जिल्हा जळगाव, इथे 7,600 रुपये प्रति क्विंटलचा कापूस बाजारभाव हे आपल्याला